नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा स्वागत होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉपिक घेऊन आलो होतो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं एक्सची किंमत काढण्याचा पहिला आपण पार्ट आणला होता. हा पार्ट आपल्याला राहणार आहे पार्ट टू. या पार्ट टू मध्ये काय राहणार आहे म्हटलं तर एक्सची किंमत आपण पार्ट वनच्या सोबतच्या टॉपिकचे. पार्ट वन मध्ये आपण फक्त साधे साधे प्रश्न बघितले होते. आता याच्यामध्ये कोणता अंक घेतलाय? अंश आणि छेद. अंश आणि छेदच्या नंतर पुन्हा अजून याच्यामध्ये जर गुणाकार असेल, भागाकार असेल, तशा गणितामध्ये सुद्धा एक्सची किंमत काढण्याच्या टॉपिकवर राहते. ते सुद्धा आपल्याला आज प्रश्न सर्व बघायचे आहे. तर महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवायच्यामध्ये बरेचसे आपल्या महाराष्ट्रामधले MPSC करणारे असेल किंवा तलाठी लिपिक करणारे असेल किंवा पोलीस भरती करणार असेल त्यांना बेसिक गोष्टी येत नाही, पण तरी अजून विद्यार्थी पूर्ण हे व्हिडिओ बघत नाही आहे. एक तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचत नसेल जेणेकरून, कारण की जे आपले व्हिडिओ बघणारे विद्यार्थी आहे ते महत्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईकच करत नाही, आणि काही विद्यार्थी राहते ते कंटिन्यू बघतात, लाईक करतात, कमेंट करतात, त्यांच्या अडचणी सांगतात. पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजा जर लाईक करायला जर तुम्ही लागले तर व्हिडिओ ऑटोमॅटिक शेअर व्हायला वेळ लागणार नाही. जेणेकरून तुम्हाला मी सांगितलं होतं महाराष्ट्रामधल्या 95% विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, तीच आपल्याला भीती दूर करायची आहे. चला जास्त वेळ न करता आता पार्ट टूला सुरुवात करू. जसं पहिल्या पार्टमध्ये जर तुम्ही अजून बघितला नसेल तर पहिला पार्ट याच्यावरचा बघा, डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यानंतरच हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कारण नियम मी पुन्हा पुन्हा ते सांगणार नाही आहे. त्याच्यानंतर याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी, त्यानंतर दुसरा पार्ट होता त्याच्यामध्ये छेद सारखा कसा करावा. ते जर तुम्ही दोन पार्ट नसेल बघितले तर आजच्या व्हिडिओमधलं तुम्हाला काही समजणार नाही. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, त्यामध्ये x^2 - 5^2 = 10 पहिला प्रश्न आहे. एकदम साधा घेऊ आपण, एकदम बेसिक पासून जायचं आहे. जसं मी तुम्हाला आधी नियम सांगितला ज्याची किंमत काढायची आहे त्याला एका साईडला ठेवता येते, बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा अशाच पद्धतीचा एक दुसरा प्रश्न घेऊ आपण. आता या प्रश्नाला सोडवायच्या आधीच अजून एक तुम्हाला प्रश्न लिहित असाल, लिहून दाखवता वाटल्यास. चला बघा आता तुम्हाला हा प्रश्न दिसत असेल, हा प्रश्न आणि तो प्रश्न. आता तुम्हाला दिसायला भले ते वेगळे दिसत आहे तुम्हाला, पण लक्षात ठेवा तुम्हाला जर बेसिक गोष्टी येत असेल तर तुम्हाला हे दोन्हीही प्रश्न सारखेच वाटणार आहे. आता तुम्हाला सारखे दिसत आहे का? सध्या नाही दिसत आहे. का बरं दिसत नाही मागचा रिझन सुद्धा सांगतो आणि सोडून दाखवतो. पहिल्यांदा या प्रश्नावर या. आता आता लक्षात ठेवा मधात चिन्ह कोणतं आहे सर्व त्याच्यावर डिपेंड करते. इथं चिन्ह आहे मायनसचं, म्हणजे आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची आहे. वजाबाकीचं याच्यामध्ये 80 छेदवाल्या संख्या आहे आणि दोघांचाही छेद कसा दिसत आहे तुम्हाला? सारखा दिसत आहे. आता तुम्हाला नियम सांगितला छेद सारखा असेल तर आपण किती वेळ लिहायचा? फक्त एकच वेळ लिहायचा आहे. 80 बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. इथे वजाबाकी आहे पण एक्स मधून 5 जात नाही हे मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता भाग वजाबाकी होत नाही तर जसा आहे तसंच लिहिणार. एक्स मायनस किती? 5. पलीकडे किती उरले? 10. आता एक वेळेस बघा हा प्रश्न आणि हा प्रश्न तुम्हाला कसा दिसत आहे? दिसायला थोडा तरी सारखा दिसत आहे, फक्त अंक आपले बदललेले. समजले इथपर्यंत? म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं हा प्रश्न आणि हा प्रश्न सारखाच आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे एक्सची किंमत काढण्यासारखे जे प्रश्न राहते सर्व प्रश्न सारखेच राहते, फक्त तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे बेसिक गोष्टीवर. बेसिक गोष्टी म्हणजे पुन्हा त्याच पहिल्या पार्टवर येणार आहोत मी, त्या बेरीज वजाबाकीचे नियम. नंतर दुसरा तिसरा पार्ट आपण टाकला होता अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. नंतर पुढचा वाला टॉपिक टाकला होता आपण कंचे भागू. याच गोष्टी म्हणजे बेसिक, या सर्व बेसिक गोष्टीवर तुमचं एक्सची किंमत काढणं राहणार आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा चॅप्टर घ्यायचा आहे, याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जे आपण शाब्दिक उदाहरणं राहते शाब्दिक उदाहरणाची मांडणी कोण्या पद्धतीने करायला पाहिजे तो व्हिडिओ सुद्धा येणार आहे. मग त्या व्हिडिओचा जर तुम्हाला वापर करायचा असेल शाब्दिक उदाहरण, शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला प्रत्येक गणितामध्ये काय करायला लागणार आहे? एक्सची किंमत काढावी लागणार आहे. त्याच्यामुळे समजून घ्या. चला मग आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे, पुढे काय करू शकतो आपण? नियमात लक्षात घ्या या दोघांचा इथं छेद वेगळा होता, म्हणजे ही वाली छेदामधली रेष कशी होती? वेगवेगळी होती. आता ही इथं रेष कशी दिसत आहे? कम्प्लीट दिसत आहे. जेव्हा कम्प्लीट राहते तेव्हा तुम्हाला ज्याची किंमत काढायची आहे त्याच्या छेदामध्ये कोणताच अंक ठेवायचा नाही. हा झाला तुम्हाला पुढच्या पहिल्या पार्टच्या पुढचा वाला टॉपिक मधला पार्ट टू मधला पहिला नियम. काय सांगितलं? ज्याची किंमत काढायची आहे त्याच्या छेदामध्ये कोणताच अंक ठेवायचा नाही. मग आता इथं बसा ही वाली संख्या तिकडे नेली असते काय बिघडलं असतं? असंही होऊ शकते. काय सांगायचं तुम्हाला? इथचा जो अंक दिलाय कोणता अंक दिलाय त्यांनी? -502. ज्याची किंमत काढायची आहे त्याला एका साईडला ठेवू, बाकीच्याला मायनस मध्ये तिकडे गेल्यावर काय होणार आहे? प्लस करता येते. तसंही करता येते, तसे प्रश्न कोण्या टाईपचे राहते ते नंतर आपल्याला हळूहळू समोर येणार आहे. चला मग आता नियमाप्रमाणे इथे दोन हे भागाकारामध्ये आहेत, तिकडे गेल्यावर काय होणार आहे? गुणाकारामध्ये जाणार आहेत दोन.
मग आपण तसंच करू, एक्स मायनस पाच जसे आहेत तसेच, पलीकडे आता दाईन दोन्ही किती होणार आहे, वीस होणार आहे. आता किंमत काळाची आहे एक्स ची. आता हा जो प्रश्न दिसत आहे तुम्हाला खाली, म्हणजे खालची वाली जे लेवल तुम्हाला दिसत आहे, ही पद्धत आपण बघितली होती एक्स ची किंमत काढण्याच्या पहिल्या पार्टमध्ये. मग ज्यांना पहिला पार्टच येणार नाही त्याचं उत्तर तिथे निघणार आहे का? मी तर डायरेक्ट उत्तर काढून दाखवणार याच्यामध्ये सरळ सरळ काय होऊ शकतं त्याच्यामध्ये. एक्स मायनस मध्ये तिकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस. वीस आणि पाच किती होणार म्हणलं तर पंचवीस. का बरं होते म्हणलं तर पहिल्या पार्टमध्ये दिलेलं आहे. समजलाय? चला मग आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर तशा टाईपमध्ये हा वाला प्रश्न राहणार आहे. नियमाप्रमाणे इतर रेष कशी पाहिजे आपल्याला, कम्प्लीट. कम्प्लीट भेटलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग काय करणार, ज्याची किंमत काढायची आहे त्याच्या छेदामधली संख्या डायरेक्ट तिकडे जाणार. आता गलती नाही असं करू नका, चार न सर इथं आठला भाग जाते. बरेचसे विद्यार्थी करतात कारण ते बेसिक माहिती नसते म्हणून इथं भाग जाऊ शकत नाही कारण चिन्ह कोणतं आहे, मायनस. चला काय होणार आहे, आठ चुक तिकडे होणार बत्तीस. एक्स मायनस आठ जसे आहेत तसेच, आणि पलीकडे किती झाले म्हटलं तर बत्तीस. नंतर पुन्हा त्याच पद्धतीनं एक्स जसा आहे तसंच, मायनस मधले आठ तिकडे गेल्यावर काय होणार आहे म्हटलं तर प्लस मध्ये जाणार आहे. बत्तीस अधिक आठ किती होणार, चाळीस. हा झाला दुसरा प्रश्न. एकदम इझी प्रश्न आहे. दोनही प्रश्न दिसायला वेगवेगळे होते पण काढण्याची प्रोसिजर कशी आहे त्यांच्यावाली, सर्व प्रश्नांची सारखीच राहणार आहे. इथपर्यंत समजलं असेल, तिसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन प्रश्न तुमच्या समोर दिसत आहे. आता तुम्ही म्हणता या प्रश्नामध्ये आणि आधीच्या प्रश्नामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा आधीच्या प्रश्नामध्ये आपलं बरोबर चिन्हाच्या नंतर फक्त तिकडे एकच अंक होता, एकच म्हणजे अंशान छेद मध्ये नव्हता, फक्त साधा अंक होता. इथं सुद्धा तुम्हाला काय दिलाय, अंशान छेद दिसत आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, इथं तीन आहे छेदामध्ये, इकडे दोन आहे, इकडे दोन आहे, बरोबर आहे. पण या प्रश्नामध्ये तीनही छेद कसे दिसत आहे, वेगळे दिसत आहे. म्हणजे आता तुम्हाला फक्त काय, जर तुम्हाला छेद सारखा करता येत असेल तर एक्सची किंमत तुम्ही एकदम इझी पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ स्टेपा न वाढवता तुम्ही एकदम कमी सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. मग आता लक्षात ठेवायच्या मध्ये तुम्हाला काय करता येते, त्याच्यामध्ये इथं छेद वेगळा आहे तर तुम्ही तिचा तिरपा गुणाकार करू शकता. हा त्याला पहिला नियम. आता तुम्ही म्हणसान इकडले वायच्या छेदामध्ये काही ठेवायचं नाही, त्याला डायरेक्ट त्याला पलीकडे गुणाकारामध्ये घेऊन जाऊ, असं करता येत नाही. त्या मागचा रिझल्ट कोणता आहे, इथे दोघांचा छेद, छेदाची वाली जी रेष आहे ती अजून कम्प्लीट झालेली नाही. मग छेद जर एकच करायचा असेल तर इथे तुम्हाला तिरपा गुणाकार किंवा या दोघांचा छेद सारखा करता येते, ही प्रोसिजर चालते. पण आताच्या विषयी अजून एक इझी म्हणलं तर काय होणार आहे, तिरपा गुणाकार करण्यापेक्षा पलीकडला छेद किती आहे, दोन. इकडला छेद किती आहे, दोन. आपण जर इकडली ज्याला वाय वगैरे जोडून आहे इकडे नाही, म्हणून इकडे मायनस मध्ये आहे, तर पलीकडे गेल्यावर काय होणार ते प्लस मध्ये. तशाच पद्धतीने करू. बघा आता काय होऊ शकते, तर वाय छेद तीन ज्याची किंमत काढायची आहे जसा आहे तसंच लिहू. वायच्या छेदामध्ये सध्या तीन आहे तर त्याला राहू द्या तसंच. बरोबर चिन्हाच्या नंतर पलीकडे जे उरलं असेल ते आधी लिहू आपण. नऊ छेदामध्ये किती आहे, दोन. मायनस वाली संख्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस मध्ये. पाच छेद किती येणार, दोन. आता बघा इथे या दोघांचा छेद कसा आलेला आहे, सारखा आलेला आहे, म्हणजे तुम्हाला तिरपा गुणाकार करायचं काम पडणार नाही. चला मग पुढची स्टेप काय होणार आहे, वाय छेद तीन बरोबर छेद सारखा असेल तर किती वेळ लिहिणार, एकच वेळेस. अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. सर्व विद्यार्थी आता समोर गेलेच आहे म्हणून आपण डायरेक्ट या दोघांची बेरीज करून टाकू. काय होणार आहे, नवन पाच होणार, यांची बेरीज चौदा, आणि चौदाला पुन्हा दोनने भाग जाते तर किती येणार आहे इकडे, सात. पण हे सात उत्तर कशाच आलेलं आहे, सात वाय छेद कशाच आलेला आहे, तीन. मग त्याच पद्धतीने आता ज्याची किंमत काढायची आहे त्याच्या छेदामध्ये कोणताच अंक नको. मग वायची किंमत काढायची आहे, वायला जागेवर ठेवू आपण. बरोबर चिन्ह पलीकडे किती उरलाय, सात. म्हणजे सात आता इकडले तीन कोण जाणार आहे तिकडे गुणाकारामध्ये, सात्रिक किती होणार, एकवीस. सरळ साध्या पद्धतीने उत्तर तुमचं निघणार आहे. पण बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे, लहान लहान संख्येचा भाग देता यायला पाहिजे, ठीक आहे. चला प्रश्न समजल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं व्हिडिओला पॉज करायचं, नसेल समजला तर पुन्हा त्या व्हिडिओला मागे घ्यायचं, पण पूर्ण क्लिअर करायचं. नाहीतर मग सर नाही सर एक स्टेप समजली नाही, डायरेक्ट पुढच्या प्रश्नावर जायचं असं अजिबात करू नका. व्हिडिओला मागे घ्यायचं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शिक्षण, म्हणजे तुमचा व्हिडिओ चालू ठेवायचा. चला आता मग आता या पद्धतीनुसार हा जर प्रश्न सॉल्व्ह करतो म्हणलं तर होऊ शकते का ते आपल्याला चेक करायचं आहे. इकडे या दोघांचा छेद कसा होता, वेगळा होता. आता तिसरी पद्धत सांगत आहोत, सर्व गणित एकसारखेच आहे, भरपूर साऱ्या पद्धती राहते. कोणत्याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करले तरी उत्तर कसं निघणार आहे, सारखं. आता मला माहित आहे आता कॅल्क्युलेशन करताना मला छेद पटकन सारखा करता येते, तुम्हाला सुद्धा करता येते, तर मग इथं तुम्ही ते वापरू शकता.
इथं सुद्धा वापरलं असतं तरी चाललं असतं. कसं वापरलं असतं ते तुम्हाला येतो, पण पहिल्यांदा हा वाला प्रश्न घेऊ आपण. बघा आता या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, इकडे छेदामध्ये चार आहे, इथे आठ आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे सुद्धा अंशांच्या छेदमध्ये आहे, तर छेदामध्ये इथे किती आहे, दोन आहे. या तीनही संख्या छेदामधल्या एकाच संख्येच्या पाळ्यामध्ये येते. कोण्या संख्येच्या पाळ्यामध्ये येते म्हणलं तर, चारचा पाळा म्हटलं तर आठ येते, पण दोन येते का, नाही. म्हणून दोनच्या पाळ्यामध्ये चारही येते आणि आठही येते. या सगळ्यांचा तिघांचा छेद एकाच वेळेस आपल्याला सारखं करता येते. नसेल करायचं तर मग आत्ताच्या पद्धतीनं ज्याची किंमत काढायची त्याला जागेवर ठेवणार, इकडली संख्या प्लस मध्ये आहे तिकडे गेल्यावर काय होणार ते मायनस मध्ये जाणार. मग आता इथं चार राहणार, इकडे दोन राहणार, यांचा छेद सारखा करू शकता तुम्ही, असं केलं तरी सारखं येते. नसेल छेद सारखा करायचा तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता. आता ही प्रोसिजर लक्षात ठेवा, आपण इथं जास्त काही प्रश्न घेऊ शकत नाही, पण जेव्हा तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये बसता तेव्हा मी अशाच टाईपचा प्रश्न जर असेल तर आता एकशे किंमत काढण्यावर जवळपास टोटल तुमच्याकडून 150 प्रश्न सॉल्व्ह करून घेतो. तो फरक पडते ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये. त्याच्यामुळे जे यवतमाळ जिल्ह्यामधले विद्यार्थी असेल त्यांनी आवर्जून ऑफलाईन बॅचला यावे. चला काय करू शकतो आपण, सगळ्यांचा छेद सारखा करायचा आहे, आठ बनवायचा आहे. कसं बनवते आपण ते आधीच सांगितलंय. चला मग आठ बनवण्यासाठी चारला दोनला किती निघणार, चार. तर वरती सुद्धा किती निघणू, चार. या चारला आठ बनवायचा आहे तर किती निघणू, दोन. तर वरती सुद्धा किती निघणायचं आहे, दोन. आता बोर्डवर व्यवस्थित लक्ष द्या, काय होणार आहे वरती तसा, तीन दोन्ही सहा, छेदामध्ये चार दोन्ही आठ, मायनस एक्स छेदामध्ये आठ. जसं आहे तसंच लिहित आहो मी याच्यामध्ये, सात चौक 28 छेदामध्ये चार दोन्ही आठ. आता आठने वगैरे भाग द्यायची गरज नाही आहे. आता बघा याच्यामध्ये सगळ्यांचा छेद कसा दिसतोय, सारखा. आता इथं दोन पद्धती वापरता येते. याच्यामध्ये तुम्हाला एक तर काय करता येते, या दोघांचा छेद सारखा येतं एकच वेळ लिहिता येते, असंही चालते. आता बघा जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला एक स्टेप वाढवायची नाही आहे, कमी करायची आहे, तर डायरेक्ट हे तीनही आठ असे कॅन्सल केले तरी चालते. पण तुम्ही म्हणाल तीनही आठ कसे काय कॅन्सल होणार आहे, त्यामागचं एक रिझन आहे, ते खाली सॉल्व्ह करून दाखवू आपण. चला छेद सारखा आहे तर किती वेळ लिहिणार, एकच वेळेस लिहिणार. वर्त उरलाय सहा मायनस किती, एक्स. पलीकडे किती उरलाय, 28 छेदामध्ये किती, आठ. आता लक्षात ठेवा, एक्सच्या किमतीमधला इथचा एक महत्वाचा नियम राहते. बरोबर चिन्हाच्या डावीकडल्या संख्या किंवा उजवीकडल्या संख्या तुम्हाला अंशामधल्या किंवा छेदा छेदामधल्या संख्येला डायरेक्ट भाग देता येते, पण कधी, जेव्हा ही रेष अशी कम्प्लीट राहते तेव्हा. कसं काय होत असते असं, आता इकडे आठ कशामध्ये आहे, भागाकार मध्ये आहे, इकडे आल्यावर कशामध्ये जाणार आहे, गुणाकार मध्ये, आणि आठच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे किती राहणार आहे, एक. म्हणजे इथं तुम्ही शेवटी काय करणार आहे, आठ आठ कॅन्सल. आता एक स्टेप एवढी वाढवण्यापेक्षा सरळ सरळ तुम्हाला एक इझी पद्धत सांगत आहोत, जसंही दिसलं इकडे सारखे झाले, पण कधी करायचं असं, रेष कम्प्लीट असेल तेव्हाच. चला मग आता काय उरलं आपल्याजवळ वरती इकडे, सहा मायनस एक्स बरोबर किती उरलंय, 28. मग या पद्धतीमध्ये तुम्हाला किंमत कशाची, पहिल्या पाठवर आलो होतो आपण, समजा इथं चिन्हासहित आपल्याला बघायचं आहे कोणतं आहे, मायनस एक्स. पलीकडे काय उरलाय, 28. इकडचे सहा कशामध्ये आहे, प्लस मध्ये आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनस मध्ये जाणार. आता बघा, मायनस एक्स बरोबर या दोघांची वजाबाकी किती होणार आहे याच्यामध्ये, 22. झालं, मोठ्या संख्येत चिन्ह सध्या कोणतं आहे, प्लस. एवढं उत्तर तुमचं झालेलं नाही आहे, कारण इथं एक्स चिन्ह कोणतं आलेलं आहे, मायनस. मग पुन्हा त्याच बेसिक गणिताच्या याच्यावर पहिल्या पाठवर आधारित आहे, इकडचं चिन्ह बदललं तर तिकडलं चिन्ह बदलते, म्हणजे एक्स बरोबर किती येणार, मायनस 22. जे कंटिन्यू व्हिडिओ बघणारे आहे त्यांना हे प्रोसिजर आता सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल, समजलाय. बघा आता या पद्धतीचे तुमच्याकडे दोन आधीचे प्रश्न, आताचे दोन. जर तुम्ही म्हणसाल याच पद्धतीनुसार आपल्याला पलीकडला प्रश्न काढता येईल का, आता तोपर्यंत तुम्ही थोडासा विचार करा, व्हिडिओला पॉज करायचं. पुन्हा हा प्रश्न समजला असेल तर तुम्ही तशा कमेंट टाकू शकता, तो प्रश्न सुद्धा आपल्याला या पद्धतीनं सॉल्व्ह करून पुन्हा एक वेळेस बघायचा आहे. चला बघा आता मग तुम्हाला हा जर पलीकडला प्रश्न जर दिसत असेल, आपण या पद्धतीचं उत्तर काढलं होतं, वाय बरोबर किती काढलाय, 21. जर तुम्हाला जर आता म्हणतो म्हटल्याच्यामध्ये आधीच्या प्रश्नासारखंच याला जर शॉर्टकटनं जर काढून पाहतो तर ट्राय केलं तर निघेल का उत्तर एवढंच. चला आपल्याला दोन स्टेपमध्ये इतिहास कमी करायचा आहे, म्हणजे पद्धत कोणती सांगितली तुम्हाला, सर्व संख्येमध्ये छेद दिसत आहे, नसेल तरी तुम्ही त्याला बनवू शकता, प्रोसिजर राहत असते कंटिन्यू मध्ये, कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ बघत राहावं लागेल त्यासाठी. चला सगळ्यांचा छेद सारखा करण्यासाठी तीनच्या पाळ्यामध्ये संख्या येऊ शकते याच्यामध्ये, किंवा सगळ्यांचा छेद कसा सारखा करायचा आपण आधी बघितलेला आहे सर्व. चला तिघांचा लसावी जर पाहतो म्हटलं तर सहा होणार आहे, छेद सुद्धा सहा अंत आहे, किती निघून येते, दोन. तर वरती सुद्धा दोन,
या दोनला कितीने गुणलो तीन, तर वरती सुद्धा तीन, इथे किती होणार आहे तीनने गुणलं, वरती सुद्धा कितीने गुणला आहे तीनने. बघा आता सगळ्यांचा छेद सारखा केलाय. मग आता तुम्हाला मी जसं याच्यामध्ये सांगितलं होतं, जसं आपण इथं काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये, तुम्ही आठ आठ असे मायनस केले तरी चाललं असतं, आठवते. मग शेवटी काय उरलं असतं तुमच्याजवळ, सहा मायनस एक्स बरोबर किती उरले असते, अठ्ठावीस. तीच प्रोसिजर आपण इथं लिहिली आहे. बघा म्हणजे एक स्टेप वाचली असते तुमची, काय केलं होतं आपण, सहा मायनस एक्स बरोबर किती, अठ्ठावीस. डायरेक्ट कॅन्सल करता येते. आता बघा इथं छेद किती झालेला आहे, सहा, इथे किती, सहा, इथे किती, सहा. समजलाय का? चला म्हणजे छेद सारखा झाला सगळ्यांचा, तर मी डायरेक्ट काय करत आहो, कॅन्सल करत आहो, असं चालते. बघ सगळ्यांचा छेद सारखा करावा लागेल, त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सल करू शकता. आता तुमच्याजवळ काय उरलं याच्यामध्ये, दोन वाय उरले बरोबर चिन्हाच्या पलीकडे नऊ त्रिक किती आहे, सत्तावीस उरले आहे. नंतर आता आपल्याजवळ इथं मायनस पाच त्रिक पंधरा उरले आहे, ते मायनस मध्ये पलीकडे गेल्यावर काय करू आपण, त्याला प्लस मध्ये पंधरा घेऊन जाऊ. चला आता पुढे काय करता येईल, या दोघांची तुम्हाला बेरीज करावी लागेल. बेरीज करताना सात आणि पाच अशी डायरेक्ट करा, किंवा तुम्ही एका खाली एक मांडणी करून सुद्धा करू शकता. सात आणि पाच किती होणार आहे, बारा, बारा अशी दोन, हातचा एक, दोन आणि दोन चार, म्हणजे किती झाले, बेचाळीस. म्हणजे आपल्याजवळ काय उरला आहे, दोन वाय बरोबर बेचाळीस. आणि इकडल्या संख्येत तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता म्हणून असंही सांगितलं होतं आधी. तरी उत्तर कसं निघालंय, सारखंच निघालंय. कोणत्याही पद्धतीने तुम्ही वापर करा, शेवटी उत्तर कसं निघणार आहे, सारखंच निघणार आहे. या झाले तुमच्यावाले अशा प्रकारचे साध्या टॉपिकवरचे पार्ट टू आपला हा व्हिडिओ झाला. आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल पुन्हा अजून, जर आपल्याला इथं मदत चिन्ह गुणाकाराचं असतं, किंवा जसं आपण आता इथं एक्स घेतला, जसं आपण एक उदाहरण तुम्हाला इकडे दाखवू शकतो तुम्हाला. चला एक प्रश्न तुम्हाला दाखवतो, समजा याच्यामध्ये तीन छेद चार मायनस दोन छेद वाय बरोबर सात छेद तीन. आता अशा टाईपचा प्रश्न असेल तर, आता म्हणजे इथं फक्त केलं काय आपण याच्यामध्ये, जो आतापर्यंत एक्स वाय वगैरे होता तो आता आपण कुठं आलेला आहे, छेदामध्ये आलेला आहे. मग याचीवाली सुद्धा प्रोसिजर त्याच पद्धतीने राहते. किंवा मग या प्रश्नामध्ये जर आपल्याला इथं मायनसच्या चिन्हाच्या ऐवजी कोणतं चिन्ह असतं, भागाकार. मग आता असा जर प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आपल्याला हा नेक्स्ट टॉपिक मध्ये बघायचा आहे. पण याच्या आधी तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल, कंचे भागोपयोगाचा पाठ बघावा लागेल. मग आता त्याच्यासाठी कंचे भागोपयोगाचा पाठ आपल्याला पुचवा टाकायचा पहिल्यांदा, नंतरच आपल्याला एक्सची किंमत काढण्याचा तिसरा पाठ घेऊन यायचा आहे. पण आता लक्षात ठेवा, तुम्हाला चार प्रश्न सांगितले आहे, वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. अशाच टाईपचा तुम्हाला आणखी एक प्रश्न तुमच्या इथं होमवर्क साठी देणार आहोत नंतर, कारण की आपल्याला व्हिडिओला जास्त मोठा करता येणार नाही. जास्त व्हिडिओ जर मोठा केला तर तुम्ही कोणीच व्हिडिओला पूर्ण बघत नाही. आता तुम्हाला गणित येत नाही तरी सुद्धा तुम्ही पूर्ण बघू शकत नाही, पण काही हरकत नाही. ज्यांना शिकायचं आहे ते पूर्ण व्हिडिओ बघतात. होमवर्क साठी जो प्रश्न देणारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. साधा प्रश्न आहे वाटल्यास, तीन छेद सहा प्लस दोन छेद तीन बरोबर पाच छेद दोन. चला साधा प्रश्न सगळ्यांना दिसत आहे. तुम्हाला जसं सॉल्व करता येईल छेद या पद्धतीने करा, त्या पद्धतीने करा, किंवा आधीचे दोन प्रश्न सांगितले त्या पद्धतीने सॉल्व्ह करा, कसंही उत्तर केलं तरी उत्तर शेवटी कसं येणार आहे, सारखंच येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. फक्त चिन्हाला विसरू नका, चिन्हासहित उत्तर करा. बघा दा पार्ट टू आवडला असेल तुम्हाला, पार्ट थ्री सुद्धा लगेच भेटणार आहे. फक्त व्हिडिओला तुम्ही काय करा, सपोर्ट करत राहा, लाईक करा, कमेंट करा, इतर मुलांपर्यंत सुद्धा व्हिडिओला शेअर करा. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.